जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आता गणवेश अनुदान मिळणार आहे शिक्षण समितीच्या बैठकीत त्याबद्दलचा निर्णय घेण्यात आला तसंच शिक्षकांसाठीही ड्रेस कोड निश्चित करण्यात आलाय शिक्षकांच्या ड्रेस कोडची अंमलबजावणी एक एप्रिलपासून करावी अशी सूचना शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी केली जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक बुधवारी पार पडली माझी शाळा समृद्ध शाळा योजनेअंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानाचा आढावा घेण्यात आला आगामी शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेतील शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी दिल्या शिवाय सर्व शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला एक एप्रिल पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे काही विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानामधून गणवेश अनुदान मिळतं ज्या विद्यार्थ्यांना या योजनेतून गणवेश अनुदान मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून गणवेश अनुदान दिलं जाणार आहे या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेशासाठी अनुदान मिळणार आहे आठवड्यातील किमान चार दिवस शिक्षकांनी ठरवून दिलेल्या गणवेशात यावं असंही जाहीर करण्यात आलंय